आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर. अनुराग पवार इज इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट, ऑल्सो टीच द स्टुडंट्स. By taking the bridal order of the wedding, reduce happy movements will colors of beauty. Not only that, we have own makeup academy. Learn the skill of makeup. We will help you to find your hidden art. Introducing you to the secret beauty files. Get your talent shaped by professionals. Anurag Makeup Studio, Kalyan West. शेवगाव नगर परिषदेच्या गलथान कारभारामुळे शेवगावकरांना 10 ते 12 दिवसांच्या फरकांनी प्यायला पाणी मिळत आहे. त्याचा निषेध म्हणून आज शेवगावमधील क्रांती चौकामध्ये आज सकाळी वंचित बहुजन आघाडी, भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांच्याकडून जाहीर मुंडन आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ता प्राध्यापक किसन चव्हाण, संजय नांगरे, प्यारेलाल भाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. शेवगाव शहरवासियांना पिण्याचं पाणी 12 दिवसानंतर मिळत आहे. 5 वर्षापूर्वी ग्रामपंचायतीचं रूपांतर नगर परिषदेमध्ये झालं. ग्रामपंचायत जेव्हा होती तेव्हा 3-4 दिवसानंतर शेवगावकरांना पाणी मिळत होतं, परंतु नगर परिषदेमध्ये रूपांतर झाल्यानंतर, शेवगावमध्ये नगर परिषद अस्तित्वात आल्यानंतर राष्ट्रवादीचाही आणि भाजपचाही त्यावेळेचा जाहीरनामा आहे की आम्ही दिवसाआड शुद्ध पाणी देऊ. परंतु 5 वर्ष झाली, शेवगावकरांना 12 दिवसानंतर पाणी मिळतं आहे आणि म्हणून 12 दिवसाला पाणी मिळत असताना महिलांचे प्रचंड हाल होतात. वर्षभराचा कर घ्यायचा पाण्याचा आणि वर्षभरात फक्त 40 दिवस पाणी द्यायचं, वर्षभराचा कर घेऊन 40 दिवस पाणी द्यायचं आणि म्हणून शेवगावकरांचे हाल होतात. विकत पाणी घ्यावं लागतं आहे आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं या सत्ताधाऱ्यांचा 2.5 वर्ष भाजप, 2.5 वर्ष राष्ट्रवादी वाटून वाटून कार्यक्रम या ठिकाणी केला. 2.5 वर्ष राष्ट्रवादी होती, भाजपने एकही आंदोलन केलं नाही. नंतर भाजप सत्तेमध्ये आली, राष्ट्रवादीने एकही आंदोलन केलं नाही आणि म्हणून यांची मिली भगत आहेत, वाटून वाटून खातात. म्हणून भाजप आणि राष्ट्रवादीचा जाहीर निषेध व्यक्त करण्यासाठी 12 दिवसानंतर तुम्ही शेवगावकरांना पाणी देतात त्याचा धिक्कार करण्यासाठी आज वंचित बहुजन आघाडीनं इथं क्रांती चौकामध्ये एक अनोखा आंदोलन, या दोन्ही सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये मुंडन आंदोलनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि सगळे कार्यकर्ते या ठिकाणी मुंडन आंदोलन करतात. या घटनेचा 12 दिवसानंतर पाणी देणाऱ्या भाजप आणि राष्ट्रवादी सत्ताधाऱ्यांचा आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहीर धिक्कार करतो आणि पुन्हा एकदा शेवटपर्यंत त्यांच्या विरोधामधली ही लढाई जी आहे ती लढाई आम्ही सगळे समविचारी पक्ष बरोबर घेऊन या ठिकाणी करणार आहोत. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दत्ता फुंदे, कामगार संघटनेचे रमेश खरात, राजू इंगळे, सलीम हिरानी, विशाल इंगळे, अन्सारी कुरेशी, लखन गुढेराव आदी मान्यवर उपस्थित होते. हे आंदोलन बघण्यासाठी बघ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. गणेश मुळे, स्वानंद मीडिया, नेवासा, अहमदनगर. आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.